नमस्कार मित्रांनो, सगुण विकास कार्यक्रमांतर्गत ट्युनिंग ऑफ स्कूल हे आपल्याला करवायचे आहे. केंद्रातील दोन शाळा आपल्याला एक जोडायच्या आहेत. हे कसे जोडायचे यासाठी हा व्हिडिओ पहा. या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये एक पोस्ट आलेली आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी ती लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्यामार्फत तुम्ही माहिती भरू शकाल. त्यामध्ये कोणती कोणती माहिती आहे ते आपण पुढे बघणार आहोत. पण काही जणांना ही व्हॉट्सअप पोस्ट आली नसेल, त्यांना एक पत्र आलेलं आहे, त्या पत्रामध्ये ती लिंक देण्यात आलेली आहे. तर ती लिंक गुगल क्रोममध्ये जायचं. गुगल क्रोमच्या सर्च बॉक्समध्ये https://research हे तुम्हाला टाईप करायचं आहे. त्या ठिकाणी www.research त्यानंतर पुन्हा एक .net त्यानंतर आडवी रेष त्यानंतर आर पुन्हा एक आडवी रेष त्यानंतर ट्विनिंग वन असं तिथे टाईप करायचंय आणि सर्च म्हणायचंय. सर्च म्हटल्यानंतर तुम्हाला काही वेबसाईट ओपन होतील. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी वेबसाईट आहे सहकार्यातून गुणवत्ता सगुण विकास कार्यक्रम सन 2019-20 त्याला तुम्हाला क्लिक करायचंय. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्यातून गुणवत्ता सगुण विकास कार्यक्रम सन 2019-20 सहभागी शाळांची निश्चिती करणे आणि ही लिंक कोणी भरायची आहे तर केंद्र प्रमुख यांनी ती लिंक भरायची. त्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापूर्वी ज्या शाळांना या कार्यक्रमांतर्गत ट्युनिंग करून सदर लिंकची माहिती नोंदवली आहे त्या शाळेची माहिती पुन्हा या लिंकमध्ये भरू नये. त्याचप्रमाणे PGIमधील निर्देशांकांच्या पूर्ततेसाठी राज्यातील एकूण प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते आठवीपैकी 50% शाळा या आपल्याला ट्युनिंग अंतर्गत जोडणे अपेक्षित आहे. करिता आपल्या केंद्रातील एकूण प्राथमिक स्तरावरील शाळांच्या 50% शाळा आपण सगुण विकास कार्यक्रमांतर्गत दोन शाळांची एक जोडणी याप्रमाणे जोड्या तयार करून त्या सर्व जोड्या या लिंकवर नोंदवणे अपेक्षित आहे. जोड्या तयार करताना एकाच शाळेवर अनेक शाळा जोडू नयेत. शाळेच्या UDIS क्रमांक अचूक भरावा व सर्व माहिती मराठी भरा. सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती सगळी मराठीमध्ये भरायची आहे. तुम्ही ज्यावेळी त्याला ओके म्हणता त्यावेळी जिल्हा येतो. या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्याच्या पुढचा जो हे आहे सगळे जिल्हे याच्यामध्ये दिले आहेत. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका येईल. तालुका तुम्हाला निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तालुका निवडायचं नाही तर तालुका तुम्हाला मराठीमध्ये टायपिंग करायचं आहे. तालुक्याचं नाव इथे टाईप करायचं आहे. ते तालुक्याचं नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढे ही लिंक येत जाईल. तुम्ही तालुका निवडल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ओके म्हणता त्यावेळी केंद्राचे नाव या ठिकाणी तुम्हाला केंद्राचे नाव मराठीमध्ये लिहायचं आहे. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुखाचे नाव लिहायचे तेही मराठीमध्ये. केंद्र प्रमुखांचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो नंबर लिहायचा आहे. सगुण विकास कार्यक्रमांतर्गत ट्युनिंग ऑफ स्कूल केंद्रातील मुख्य शाळा जी उपक्रमशील असेल किंवा मुख्य शाळा म्हणून निवडल्या शाळेचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर शाळा शिद्दे स्वयं मूल्यमापनातील प्राप्त श्रेणी त्या शाळेची श्रेणी कोणती आहे तिथे नमूद करायची. या मुख्य शाळेचा UDIS क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर शाळेत उपलब्ध एकूण इयत्ता याच्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता पहिली ते सातवी, इयत्ता पहिली ते आठवी, इयत्ता पहिली ते दहावी, पहिली ते बारावी हे सर्व असं त्याच्यामध्ये ते नमूद केले ते निवडायचं आहे. त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कोणतं आहे, जिल्हा परिषद आहे की नगरपालिका आहे, खाजगी अनुदानित आहे हे तुम्हाला सर्व याच्यामध्ये निवडायचं आहे. अगदी MIEBची पण शाळा याच्यामध्ये तुम्हाला निवडता येईल. त्यानंतर शाळेचे माध्यम याच्यामधून निवडायचं आहे. त्यानंतर सगुण विकास कार्यक्रमामध्ये ट्युनिंग ऑफ स्कूल केंद्रातील सहभागी होणाऱ्या दुसऱ्या शाळेचे पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे तेही मराठीमध्ये. ते नमूद केल्यानंतर शाळेचा UDIS क्रमांक टाकायचा आहे.
त्यांच्या शाळेच्या उपलब्ध एकूण येतात एरियामध्ये टाकायचे, शाळेचे व्यवस्थापन टाकायचे, व्यवस्थापन टाकल्यानंतर शाळेचा माध्यम टाकायचं, शाळा सिद्धीमध्ये स्वयंमूल्यमापनातील प्राप्त श्रेणी टाकायची, ती टाकून झाल्यानंतर ह्या दोन शाळा एकमेकांमध्ये सहकार्य कोणत्या बाबीमध्ये करण्यास तयार आहेत हे नमूद करायचं आहे. याच्यावर तुम्ही एकापेक्षा जास्त तुम्ही टिक करू शकता. याच्यामध्ये भौतिक सुविधांचा सामायिक वापर, परिणामकारक अध्ययन अध्यापन व मूल्यमापन, सहशालीय उपक्रम, सामाजिक जाणीवेतून समस्या निराकरण, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम, ह्या तुम्ही एकापेक्षा ज्यादा निवडू शकता आणि डन म्हणायचं आहे. हे म्हटल्यानंतर हा जो फॉर्म आहे तो तुमचा सबमिट होऊन जाईल आणि तुमच्या त्या दोन शाळा ट्रेनिंग होऊन जातील. हा व्हिडिओ मला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.